चला तर या व्हिडिओ मध्ये आपण भागाकाराचे गणित सुरू या येथे दोनशे ऐंशी या संख्येला पाचने भागायचे आहे मला असं वाटते तुम्ही या व्हिडिओला थांबवा आणि हे उदाहरण तुम्ही स्वतः सोडून बघण्याचा प्रयत्न करा चला तर आता आपण हे उदाहरण सोबत सोडू येते हे उदाहरण आपण पुन्हा लिहून घेऊया दोनशे ऐंशी या संख्येची मांडणी आपल्याला अशा पद्धतीने करायची आहे आणि याचा अर्थ सुद्धा असाच होतो की दोनशे ऐंशी भागेले पाच चला तर सुरुवात करूया येथे दोनशे ऐशी मधील जो पहिला अंक आहे तो, तो दो दोन आहे तर या दोन मधून पाच किती वेळा जाऊ शकतो आपणास माहीत आहे पाच गुन्हेले एक हे बरोबर असते पाचच्या म्हणजे पाच एक पाच म्हणजेच पाच हा दोन पेक्षा मोठा आहे म्हणून आपण म्हणू शकतो की पाच हा दोन मधून शून्य वेळा जाते म्हणजे पाच गुणिले शून्य बरोबर शून्य जर आपण या दोन मधून जर शून्य वजा केल्यास या ठिकाणी आपल्याला दोन राहतात आणि येथे हा वरचा जो आठ अंक आहे आपण याला खाली घेऊ शकतो तर या ठिकाणी आपल्या जो संख्या होईल आता अठ्ठावीस आता आपण या अठ्ठावीसचा विचार करूया अठ्ठावीस मधून पाच किती वेळा जातात येथे आपल्याला अशी संख्या घ्यायची आहे जी पाचच्या पटीतील आहे आणि अठ्ठावीस किंवा अठ्ठावीस पेक्षा लहान आहे म्हणजेच पाच गुन्हेले पाच बरोबर पंचवीस मिळतात म्हणजेच आपण पाच अठ्ठावीस मधून पाच वेळा जातात असं म्हणता येईल तर पाच पाच पंचवीस म्हणजे येथे आपण अठ्ठावीस मधून जर पंचवीस वजा केल्यास तर या ठिकाणी आपल्याजवळ राहतात तीन आता आपल्याजवळ हा शेवटचा अंक शून्य राहिलेला आहे याला आपण खाली घेऊन घेऊ म्हणजे या ठिकाणी आपल्या जवळ संख्या होती तीस आता आपण या तीसचा विचार करूया तीस मधून पाच किती वेळा जातात तर आपणास माहीत आहे पाच गुणिले सहा म्हणजे सहा पंच तीस म्हणून येथे आपण म्हणू शकतो की पाच तीस मधून सहा वेळा जातात म्हणजे या ठिकाणी आपण सहा पंच तीस आणि आपण जर येथे तीस मधून तीस जर वजा केली तर आपल्याकडे काही शिल्लक राहत नाही म्हणून आपण त्यासाठी शून्य लिहितो आणि येथे आपण म्हणू शकतो दोनशे ऐंशी भागेले पाच बरोबर आपल्याला उत्तर मिळते या ठिकाणी मिळेल आपल्याला चला तर आपण विचार करूया ही बाब येथे काम कशा प्रकारे करते त्याकरता आपणा स्थानिक किमतीचा विचार करावा लागेल म्हणजेच प्लेस व्हॅल्यूचा जर आपण दोनशे ला पाहिल्यास शतक स्थानी दोन आहे आणि सर्वात अगोदर आम्हाला विचार करावे लागेल की पाच हा किती शतक दोनशे ऐंशी मधून जाऊ शकतो येथे पाच हा एकदाही म्हणजे एकही वेळा दोनशे ऐंशी मधून जात नाही या बाबतीत तुम्ही जास्त विचार करू नका कारण ही ऐकण्यास थोडं कन्फ्युजिंग आहे याचाच अर्थ असा आहे दोनशे ऐंशी संख्या आम्हाला मिळवण्यासाठी पाचला शंभर किंवा शंभरच्या पटीमध्ये कितीने गुणावे लागेल आणि असे तर होणार नाही आहे म्हणजेच पाच दोनशे ऐंशी मधून एकदाही शंभर वेळा जात नाही आणि म्हणून आम्ही येथे शून्य लिहिलेले आहे येथे आम्ही शतक स्थानाचा विचार केलेला आहे आता पुढे जाऊया आता येथे दशक स्थानाचा विचार करूया येथे आमच्याकडे शतक स्थानी आहे दोन आणि दशकस्थानी आहे आठ म्हणजेच आमच्याकडे एकूण अठ्ठावीस दशक ही संख्या आहे आता येथे विचार करावा लागेल की पाच अठ्ठावीस दशक मधून किती वेळा जाऊ शकते तर पाच अठ्ठावीस दशक म्हणजेच दोनशे ऐंशी मधून पन्नास वेळा जाते येथे हा जो छप्पन आहे या छप्पन मधला पाच हा दशकस्थानी आहे हा पन्नास दशे आहे जर आम्ही पाचला पन्नासने गुणल्यास आम्हाला दोनशे पन्नास, पन्नास मिळतात म्हणजे या ठिकाणी अठ्ठावीस दशक मधून पंचवीस दशक जर वजा केल्यास किंवा कमी केल्यास येथे तीस एकक राहतात येथे आम्ही दोनशे पन्नासचा तर विचार केला म्हणजे पाच हा दोनशे ऐंशी मधून पन्नास वेळा जातो हे आम्ही बघितले आता आमच्या जोड आहे तीस आणि या तीसचा विचार आम्हाला करावा लागेल तर तीस मधून पाच किती वेळा जातात तर तीस मधून पाच सहा वेळा जातात आणि म्हणून येथे आपण सहा लिहिलेला आहे पन्नास अधिक सहा बरोबर छप्पन म्हणून म्हणू शकतो की दोनशे ऐंशी मधून पाच छप्पन वेळा जातो मी अशी आशा करतो की तुम्हाला थोडीशी लक्षात आले असेल येथे काय चालू आहे ते जे आहे हे प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किमतीचा विचार या ठिकाणी केलेला आहे या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगू इच्छितो येथे शून्य लिहिण्याची आवश्यकता नव्हती आम्ही येथे सरळ सरळ असेही घेऊ शकतो समजा दोनशे ऐंशी या संख्येला पाचने भागाकार करूया या ठिकाणी भागाकार ही क्रिया आपण पुन्हा घेऊया आता दोनशे ऐंशीला जर पाचने भागायची असेल तर आपण यातील पहिला अंक घेऊ दोन आणि आपल्याला माहित आहे की दोन मधून पाच एकदाही जात नाही म्हणून आपण सरळ सरळ अठ्ठावीस घेऊ अठ्ठावीस मधून पाच किती वेळा जातो आपल्याला माहित आहे पाच गुणिले पाच बरोबर पंचवीस म्हणजे या ठिकाणी आपण पाच ला पाचने गुणल्यास या ठिकाणी आपल्याला पंचवीस मिळतात आणि अठ्ठावीस मधून जर आपण पंचवीस कमी केल्यास म्हणजे वजा केल्यास या ठिकाणी आपल्याला तीन राहतात आता यानंतर हा जो शून्य आहे हा सरळ सरळ आपण इथे खाली घेऊन येऊ म्हणजे या ठिकाणी आपल्यावर जी संख्या तयार होईल ती तीस होईल आणि आपल्याला माहित आहे की तीस मधून पाच हा सहा वेळा जातो कारण सहा पंच तीस पाच गुण्हेर तीस तीस मधून जर आपण तीस या ठिकाणी के कमी केलेस म्हणजे या ठिकाणी काही शिल्लक राहत नाही म्हणजेच इथे राहतो आम्ही येथे स्थानिक किमतीचा विचार केलेला आहे दोनशे ऐंशी मधून पाच किती वेळा जाऊ शकतो आम्ही दशक स्थानापासून जर सुरुवात केल्यास या ठिकाणी आपल्याला अठ्ठावीस दशक मिळतात आणि जो ज्या मधून पाच पन्नास वेळा जातो म्हणजे या छप्पन मधला जो पाच आहे हा दशकस्थानी आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण अठ्ठावीस दशक मधून आपण पंचवीस दशक वजा केले म्हणजे दोनशे ऐंशी मधून दोनशे पन्नास वजा केल्यास आपल्याकडे तीस राहतात तीस मधून पाच सहा वेळा वजा केले आणि अशा प्रकारे आपल्याला उत्तर मिळालं आहे छप्पन मी या ठिकाणी आशा करतो की तुम्हाला हे समजले असेल आणि या ठिकाणी स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यूचा विचार करून हा भागाकार आपण येथे केलेला आहे